नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे जीएम टुडे चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र पैठण येथील माहिती जाणून घेऊया. श्री क्षेत्र पैठण हे औरंगाबादपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले गोदावरी काठी वसले आहे. पैठण हे संत एकनाथ महाराज समाधी, जायकवाडी धरण तसेच पैठणी साडीसाठी प्रसिद्ध आहे. पैठणला प्राचीन काळापासून दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. पूर्वी ही सातवाहन राजाची राजधानी होती. शांतीब्रह्म संतपदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्ववेता, संस्कृत भाषेचे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणासह साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ. संत एकनाथ महाराज यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते आणि आईचे नाव रुक्मिणी होते. आई वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथ महाराजांचे पालन पोषण त्यांच्या आजोबांनी केले. संत एकनाथांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामींना गुरु मानले. नाथांनी पैठण जवळच्या वैजापूरमधील गिरिजाबाईशी लग्न केले. नाथांना 2 मुली आणि 1 मुलगा होता. मुलगा हरिपंडित याने नाथांचे शिष्यत्व पत्कारले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. येथे एकनाथांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. येथे दर एकादशीला भाविक भक्त पायी वारी करतात. फाल्गुन वद्य षष्टीला नाथ षष्टी म्हणतात. या निमित्त येथे 6 दिवसांचा मोठा उत्सव होतो. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ मंदिर आणि गावाबाहेरील गोदावरी पात्राजवळील बाहेरचे नाथ मंदिर असे म्हणतात.
एकनाथांची विठ्ठल भक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंडाच्या रूपाने पाण्याची कावडी नाथांच्या घरी आणत. पाण्याचा हौदही या वाड्यात अजून आहे. गोदावरीच्या काठावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. येथे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले ते याच ठिकाणी. येथे रेड्याची मूर्ती आहे. चला तर मित्रांनो, ही होती पैठणबद्दल छोटीशी माहिती. असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.